नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। रविवारी नीना कन्स्ट्रक्शनने वालिवली कैलाशनगर येथे श्री गणेश मंदिराची स्थापना केली। त्यांनी तिथे सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले होते। वामन म्हात्रे यांच्या सहकार्याने हे मंदिर उभारण्यात आले आहे, अशी माहिती नीना कन्स्ट्रक्शनचे संचालक ललितभाई पटेल यांनी बदलापूर विकासला दिली। गणराया गणराया दर्शन देण्या धावत या हो, गणराया गणराया दर्शन देण्या धावत या। बदलापूर मध्ये ख्वाहिशे या बॉलिवूड अल्बमचा नुकताच मुहूर्त करण्यात आला। या अल्बमचे निर्माते रवींद्र गवस व सहनिर्माते विनय मगाडे आपल्या स्टुडिओत आज आले आहेत। बदलापूरमध्ये ख्वाहिशे या अल्बमचा नुकतंच मुहूर्त करण्यात आला, तर त्याबद्दल थोडंसं सांगा। ख्वाहिशे हा अल्बम, बॉलिवूड अल्बम जो आहे, याचं मूळ कारणच हे आहे की बदलापूरचे जे कलाकार आहेत त्यांना एक बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक स्थान भेटावं, एक त्यांची एक वेगळी ओळख महत्त्वाची भेटावी ह्यासाठी, आणि त्याच प्रकारे त्यामुळे आपल्या इकडचे जे कलाकार आहेत ठाणा डिस्ट्रिक्टचे त्यांना पण कुठेतरी त्यात वाव भेटावा यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत, आणि त्यामुळे भरपूर आम्हाला साथ भेटत आहे। म्हणजे बदलापूरचे जेवढे पण आहेत आम्हाला ते खूप आम्हाला सहकार्य करत आहेत। ख्वाहिशे हा अल्बम कशाबद्दल आहे, म्हणजेच त्याची थीम काय आहे? सर्स इकडचे जे कलाकार आहेत भरपूर स्ट्रगलिंग चालू आहे त्यांचं, खूप खूप प्रयत्न चालले आहेत पुढे जाण्यासाठी, आणि त्यात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। जे त्यांचे पॅरेंट्स आहेत, घरातून काही आर्थिक त्यांना प्रॉब्लेम्स असतात, तर त्यामुळे बरेचसे जे डान्सर्स आहेत त्यांचा कल कुठेतरी निघून जातो, त्यांची हॉबी जी आहे ती पण सुटली जाते, आणि म्हणजे खूप कठीण परिश्रमात त्यांना म्हणजे त्रास होतो, डान्स सोडावाही लागतो। यासाठी आमचे प्रयत्न चालले पुढच्या येणाऱ्या पुढच्या काळात अशा गोष्टी नको व्हावत असं, कारण आम्हीसुद्धा डान्सर आहोत, आम्हीसुद्धा कोरिओग्राफर आहोत। ज्या आम्हाला समस्या झाल्या त्या इथून पुढे त्यातून काहीतरी निवारण व्हावं हीच आमची इच्छा आहे, यासाठी आमचे हे सगळे प्रयत्न चालू आहेत। या अल्बमचे संगीतकार कोण आहेत? कौशल महावीर म्हणून आहेत, आणि अर्पिता म्हणून सिंगर आहेत, जी सत्याग्रह मूवी आहे तिच्यामधलं जे क्लासिकल सॉन्ग त्यांनी गायलेलं आहे ती आपल्यासाठी गायली आहेत, आणि शाहिद मालिया म्हणून आहेत, खूप फेमस सिंगर आहेत। बाकी जास्ती काही सांगण्यापेक्षा जर लोकांना ते बघायला जास्ती मजा येईल, ऐकायला जास्ती मजा येईल जर सर्वच सांगितलं तर। मग हे गाणं गायलंय कोणी आणि किती सिंगर्सनी या अल्बममध्ये गाणी गायली? कमीत कमी 5 ते 6 सिंगर आहेत, एक लेडी सिंगर आहे जिने सम्मी म्हणून गाणं गायलं, आणि बाकी सर्व मेल सिंगर आहेत। विनय तुला विचारते, ज्या दिवशी या अल्बमचा मुहूर्त करण्यात आला त्या दिवशीच्या थोड्याशा आठवणी। ओपनिंग झालं तेव्हा म्हणजे सर्व काही एकदम बरोबर व्यवस्थित सगळं काही पार पडलं, जसं की बॉलिवूडमध्ये करतात सगळ्या गोष्टींची काळजी घेतली गेली, प्रोडक्शनवाले आमचे स्पॉट बॉय सगळ्यांनी मिळून आम्ही एक ठरवलेलं की आजच्या दिवसात काही करून आमचं जे शेड्यूल आहे ते कम्प्लीट व्हावं हाच आमचा प्रयत्न होता। नेक्स्ट थिंग असं की माहीत नव्हतं आमच्या नवीन मुलांना की कसं होतं शूट वगैरे, तर रिटेक्स होतात किंवा काही, तर एक शॉटमध्ये आपण जे सोडलेलं असतं तेच परत पकडून आपल्याला पुढचा शॉट घ्यायचा असतो। नेक्स्ट थिंग अशी की साऊंड वगैरे सगळं अरेंज कसं करतात काय करतात ते आमच्या मुलांना नॉलेज भेटलंय, आम्हालाही फार काही गोष्टी कळल्या म्हणजे फ्रेमिंग कसं करतात किंवा काय म्हणून, आणि यासाठी आम्ही म्हणजे करून बघितला हा प्रयत्न याच्यासाठीच होता की समजावं की काय काय लागतं आपल्याला अल्बम करताना किंवा पिक्चर करताना किंवा काही कोरिओग्राफ करताना, याच्यासाठीच हा प्रयत्न आम्ही केला। हा अल्बम रिलीज कधी होणार? साधारणतः डिसेंबर जानेवारीच्या काळात आम्ही अपेक्षा केलेल्या आहेत, अजून काम चालू आहे असं। हे पहिलं गाणं, याच्यानंतर दुसरं गाणं शूट होईल, तिसरं, त्याप्रमाणे प्लॅनिंग्स असतील आमचे असं। या अल्बममध्ये नवीन लोकांनाही चान्स देण्यात आला आहे की? 100% नवीन लोकांनाही चान्स दिलेला आहे, आणि थोडंफार लिमिट्स असतात डिरेक्टरच्या पण, त्यांना काहीसं फ्रेमिंगला जरुरी असतं की एक्सपिरियन्सवाले पण, आणि त्यात आम्ही बदलापूरचे असं मिळून
आम्ही आमचं कॉम्बिनेशन करून प्रयत्न चालू आहेत की जे नवीन किंवा बदलापूरचे किंवा ठाण्याच्या ठाणा टू कर्जत किंवा ठाणा टू कसारा जे स्ट्रगलर आहेत त्यांना एक वाव भेटावा त्यांच्यासाठी चाललेले प्रयत्न आहेत आणि बदलापूरला खरंच एक उत्तम स्थान भेटावं फिल्म इंडस्ट्रीमध्ये यासाठी भरपूर आमचे प्रयत्न चालू आहेत. हा तुमचा पहिलाच प्रयत्न आहे की याच्या आधीही तुम्ही अल्बम्स केले आहेत? भरपूर प्रयत्न अल्बम्स तर मी स्वतः कोरिओग्राफर आहे त्याच्यामुळे कोरिओग्राफ केलेली भरपूर आहेत पण जो बनवताना एक अल्बम मेकर म्हणून सध्या पहिल्यांदाच आहे पण कोरिओग्राफ भरपूर मूवीज पण केलेले आहेत पंजाबी अल्बम केलेला आहे आणि बदलापूरमध्ये पण सर्वांना माहीतच आहे. आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.